नमस्कार, मी जुईली पांगम, कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. गणेश चतुर्थी झाल्यानंतर ठिकठिकाणी श्राद्धांची लगबग सुरू होते. याला कोकणात म्हाळ असंही म्हटलं जातं किंवा महालय असंही म्हणतात. नेमकी महालय कसं केलं जातं, त्याची शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे हे आपण या खास कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवज. सर, आपलं खूप खूप स्वागत. नेमकी श्राद्धाची सुरुवात कशी झाली, नेमकी कोणी सुरुवात केली याची, आणि श्राद्धाची तर्पण प्रक्रिया काय असते किंवा याचा विधी नेमका काय असतो? नमस्कार. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री पितृदेवताभ्यो नमो नमः. आपण या चांगला प्रश्न विचारलेला आहे. अनंत चतुर्थी चतुर्दशी नंतर श्राद्ध विधीला सुरुवात होते. याला पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत या 16 दिवसांना पितृपंधरवडा म्हणून संबोधले जातात. ह्या श्राद्ध विधीची मूळ पीठिका आपण विचारलेला सुंदर प्रश्न आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र जो अत्री, त्याचा पुत्र दत्तात्रेय आणि दत्तात्रेयाचा पुत्र निमी, या निमीला एक श्रीमान नावाचा पुत्र होता. काळधर्माप्रमाणे त्याचा मृत्यू झाला अल्पावधीत. तो पुत्र शोक त्याला अनावर झाला. अनावर झाला, त्याने अंतर्विधी वगैरे केली पुत्राची, कर्म धार्मिक कर्मे केली आणि शुद्धी मिळवली, परंतु त्याच्या शोक त्याचा आवरेना. आणि चतुर्दशी दिवशी त्यांनी काही फुलं फळे कंदमळे अशी गोळा करून रात्रभर तो जागला. आपला तरी त्याला पुत्र शोक अनावर झाला आणि उजाड त्याला अमावास्येला उजाडलं. त्यावेळी त्याने काही सातपात्र ब्राह्मणांना बोलावलं, त्यांना दर्वासन करून त्याच्यावर बसवलं, त्यांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर, त्यांच्या ब्राह्मणाच्या पायासमोर दर्भ अंतरले आणि त्या दर्भावरती आपल्या पुत्राच्या नावाने, श्रीमानच्या नावाने नामोच्चार गोत्र उच्चार करून एक पिंड दिला. आणि सर्व झाल्यानंतर त्याला पश्चाताप झाला की धर्मात न सांगितलं, धर्मात नसलेलं हे कार्य आपण केलेलं आहे, त्यामुळे आपल्यावर ब्राह्मणाचा कोप होईल, देवाचा कोप होईल, म्हणून त्याने आपल्या वंशकर्त्याचं स्मरण केलं. तशा तस्मात त्याचवेळी महान तपस्वी अत्री ऋषी तिथे प्रगट झाले आणि म्हणाले, ए तपोधना, हे तू जे केलेलं आहेस हे काही चुकीचं केलेलंच नाही, कारण हा श्राद्ध धर्म पिंडदान पूर्वीच ब्रह्मदेवाने सांगितलेला आहे, त्याप्रमाणे तू यामुळे तुला काही पाप लागणार नाही. आणि तो श्राद्ध विधी कसा आहे याविषयी धर्मराजाने भीष्मपितामहांना प्रश्न विचारला होता की श्राद्ध विधी कशा प्रकारे करायचा, आणि ते सविस्तर विवेचन पितामह भीष्माने सांगितलंय, त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. ज्यावेळी पृथ्वी रसातळाला गेली, त्यावेळी श्री विष्णूंनी वराह अवतार धारण केला. रसातळाला म्हणजे रसा नावाची एक नदी आहे, ती पातळात खाली आहे, तिच्या तळाला पृथ्वी गेली होती. वराह रूप धारण करून आपल्या गाडीने ती पृथ्वी श्री विष्णूने वर आणली. त्यावेळी अपरान्न काळ म्हणजे मध्यान्ह झाला होता, दुपार झाली होती. आणि ती पृथ्वीवर, ती पृथ्वी वर काढल्यानंतर त्या पृथ्वीवर काही त्याने दर्भ अंतरले, आणि आपल्या दाढेवर जे हे होते गोळा, मातीचे गोळे होते, ते हलवून त्या दर्भावर पडले. ते पिंड मातीचे होते आणि त्या माते दक्षिण दिशेकडे त्यांनी ठेवले आणि त्याचा आकार हा गोलाकार होता. आणि श्री विष्णूच्या उष्म्यातून जे घामातून तिळ निर्माण झाले, त्याचं तिलोदक त्यांनी त्याला अर्पण केलं. आणि अशा प्रकारे पहिलं पिंडदान स्वतः वराह म्हणजे विष्णूने केलं आणि याला पिंड असं त्यांनी समजलं. हा पिंड त्यांनी स्वतःला अर्पण केला, हा पिंड. आणि स्वतः त्रैलोक्य निर्माण करणारा मी स्वतः श्री विष्णू असून यानंतर मी पितर निर्माण करणार आहे. आणि त्यांनी पितर निर्माण केले, पिता, पितामह आणि प्रपितामह, ह्या तीनही हे माझ्यात समाविष्ट आहेत. पिता, पितामह आणि प्रपितामह माझ्या समाविष्ट आहेत, मीच पितर आहे, अशा प्रकारची संकल्पना त्यांनी त्यावेळी सांगितली. आणि पिंडदानाची सुरुवात झाली आणि वराह पर्वतावर श्री विष्णूने पहिल्यांदा पिंडदान केलं. त्यानंतर आपल्या पुत्रांना, देवाने आपल्या पुत्रांना श्रुतीची देवी, श्रुतीचं ज्ञान अध्ययन करून आणलं, वेदाचं, श्रुतीचं, ते पितराने केल्यानंतर हे पितर
असुराच्या संगतीत काही दिवस राहिल्यानंतर ते ज्ञान विसरले. विसरल्यानंतर ते ज्ञान परत मिळवण्यासाठी त्या पितराने आपल्या पुत्राकडून ते ज्ञान परत मिळवलं. वेदाचं ज्ञान परत मिळवल्यानंतर पुत्रांना पितृसंज्ञा प्राप्त झाली पुत्रांना, आणि ते समान अधिकारी झाले. दोघांनी मिळून पुन्हा पिंडदान केलं. पहिलं पिंडदान केलं, ते तीन पिंड दिले, पृथक पृथक असे तीन पिंड दिलं. पहिला पिंड पितामह पितामह आणि प्रपितामह अशा प्रकारे. आणि हे प्रत्येक पिंड, पहिला पिंड जलाच्या ठिकाणी जातो पाण्यात, दुसरा पिंड पत्नीला दिला जातो श्राद्धकर्त्याच्या, आणि तिसरा पिंड अग्नीला दिला जातो. पहिला पिंड जर जलात जातो त्यावेळी चंद्र आणि इतर देव प्रसन्न होतात, पितर वगैरे प्रसन्न होतात. पत्नीला जो पिंड दिला जातो त्यामुळे पितर प्रसन्न होतात, आणि पितर हे संततीचे लोभी असल्यामुळे त्या पत्नीच्या ठिकाणी अनेक पुत्र संतती निर्माण करतात. आणि अग्नीमुळे, अग्नीला जो पिंड दिला जातो त्यामुळे श्राद्धकर्त्याची सर्व मनोरथ पूर्ण होतात. अशा प्रकारे ही आणि तेव्हापासून श्राद्धाची ही परंपरा सुरू झाली आणि सर्वमान्य झाली. श्री विष्णूने सांगितले, या पितरामध्ये माझं अंशता हे पितर पितरात माझं अस्तित्व आहे. अशा प्रकारे पिंडाची पहिली सुरुवात झाली. महालय म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचं महत्व नेमकं काय आहे? त्या महालय म्हणजे आपल्या पितरांची आपण आठवण करणे. पितर सूक्ष्म रूपाने अनेक योनीमध्ये जन्म घेत असतात. 84 लक्ष योनीत पितर जन्म घेतात, आणि हे पितरांना 15 दिवस हा पितृपंधरवडा हा त्यांच्यासाठी असतो. त्यावेळी हे पितर पितृलोकातून खाली पृथ्वीवर येतात. अशा प्रकारचा संकेत आहे आणि समज आहे, आणि तो त्याला शास्त्राधार आहे. ते अर्यमा म्हणून त्यांचा पितरांचा जो प्रमुख पितर आहे तो कावळ्यावर बसून खाली येतो, म्हणून कावळ्याला तो पिंड आणि तो त्या पृथ्वीवर येतात. आणि ते आपल्या वंशजाकडून आपल्याला काहीतरी हे मिळेल, तर्पण मिळेल, पिंडदान मिळेल याची अपेक्षा करत असतात, आणि ती दिल्यानंतर ते आशीर्वाद देतात. जगात सर्व यज्ञामध्ये पितृयज्ञ श्रेष्ठ आहे आणि शीघ्र फलदायी आहे. पृथ्वी यज्ञामध्ये सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतात. अन्य कुठच्याही देवतांपेक्षा किंवा कितीही देव तुम्हाला प्रसन्न झाले तरी पितृ जोपर्यंत प्रसन्न होत नाही तोपर्यंत तुमचं कार्य होत नाही. अशा प्रकारे पितरांची आपली जर कोद नसेल, श्रीमंत अति हा सोपा आणि सरळ यज्ञ आहे. अगदी गर्भ श्रीमंतापासून अगदी गरीबातल्या गरीबापर्यंत हा विधी करता येतो. याची ऐपद आहे त्यांनी चांगल्या प्रकारे ब्राह्मण तज्ञ ब्राह्मण बोलून पिंडदान तर्पण वगैरे करावे. पण जो गरीब आहे त्याला काहीच जमत नाही, तरी एक फळ जरी पितरांच्या नावाने या 15 दिवसात दुसऱ्यांना दिलं तरी पितर संतुष्ट होतात. आणि त्याला फळही देण्याची त्याची हे नसेल, ऐपद नसेल, तर उघड्या मैदानावर जाऊन दोन्ही हात वर करून पितरांच्या नावाने एक गवताची काडी जरी मोडून त्यांनी टाकली तरी पितर संतुष्ट होतात आणि त्यांचे इच्छित सगळं मनोरथ पूर्ण होतं. अशा प्रकारचा हा पितृयज्ञ यशदायी आहे, ज्ञान देणार आहे, राजवैभव प्राप्त करून देणार आहे. अशा प्रकारचा हा अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त फलदायी देणारा असा हा पितृयज्ञ आहे. पण याच्यात एकच आहे, जो श्रद्धेनं करील. श्रद्धा हा शब्दाला फार महत्व आहे. श्रद्धेनं केलं तरच त्याला महत्व आहे. जे श्रद्धायुक्त आहे त्याच माणसाने श्राद्ध करावे. श्रद्धाहीन माणसाने अश्वमेध यज्ञ जरी केला तरी त्याचं त्याला फळ मिळत नाही असं शास्त्रात आहे. पण ह्याच ह्याला अनुषंगानच एक प्रश्न विचारते. इथं पिंडाला फार महत्व आहे महालयात, तर पिंड नेमकं कसं करावं तयार आणि त्याची शास्त्रशुद्ध पद्धत नेमकी काय आहे? कारण अनेक ठिकाणी याबद्दल माहिती नाहीये लोकांना, चुकीच्या पद्धतीनं केलं जातं असंही पाहायला मिळतं, पण त्याची शास्त्रशुद्ध पद्धत नेमकी काय आहे? पिंड तयार करताना तांदूळ स्वच्छ निवडून घ्यावेत. निवडून घेतल्यानंतर एक तर ते दुधात शिजवावेत, शिजवल्यानंतर त्याच्यात मध पंचामृत घालावं, जास्त तीळ घालावेत. श्राद्धकर्त्याने किंवा श्राद्धकर्त्याच्या बायकोनी पिंड वळले तरी चालतात, गोलाकार पिंड वळावेत. एक पिंड तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धती आहे. भरणी श्राद्ध म्हणजे काय असतं? भरणी श्राद्ध म्हणजे ज्यावेळी व्यक्ती मयत होते त्यावेळी पहिल्या वर्षी ज्यावेळी भरणी नक्षत्र येईल महालय काला पंधरावड्यात, त्या भरणी नक्षत्रावर ते भरणी श्राद्ध घालायचं असतं. भरणी श्राद्ध घातल्यानंतर तो प्राणी प्रेत योनीतून मुक्त होतो आणि सूक्ष्म योनीत निर्माण होतो आणि आपल्या पितरांच्या पंगतीत तर्पण पिंडदान वगैरे घेण्यास पात्र ठरतो. म्हणून
भरणी श्राद्ध हे घालावीस, त्याच्यात काही बोलू नये। पण भरणी श्राद्ध म्हणजे नेमकं काय? भरणी श्राद्ध म्हणजे नेमकं काय नाही, भरणी श्राद्ध जे दिवशी पितृपंधरवड्यात भरणी नक्षत्र येईल, नक्षत्रांचं महत्व मी तुम्हाला सांगतो, नक्षत्र येईल त्या नक्षत्रावर ब्राह्मणा बोलून भरणी श्राद्ध करावं। विशेषतः ब्राह्मण बोलवताना सुद्धा सत्यनारायणाची पूजा असेल किंवा अन्य ज्यावेळी पूजा असेल त्यावेळी कुठचाही ब्राह्मण चालतो, त्यावेळी पात्र अपात्राचा विचार करण्याची गरज नाही। पण श्राद्धाला ज्यावेळी तुम्ही ब्राह्मण बोलवाल त्यावेळी तो ब्राह्मण तज्ञ पाहिजे, तो भिक्षुकीवर उपजीविका करणारा नसावा, वेद संपन्न असावा, अशा प्रकारची दक्षता घेणे फार गरजेचं आहे। आणि अविद्व नवमी असंही एक प्रथा आहे आपल्याकडे, तर ती म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय? अविद्व नवमी म्हणजे जी स्त्री सौभाग्य अहेवपणी मरण पावते तिच्या नावाने, ती कुठच्याही तिथीला मरण पावली तरी तिच्यासाठी एक स्पेशल दिवस ठेवलेला आहे श्राद्ध करते नवमी, अविद्वा नवमी किंवा सौभाग्य नवमी असंही तिला म्हणतात। आणि हे विशेषतः स्त्रियासाठी राखून ठेवलेलं तिथी आहे। मग त्या तिथी दिवशी विधवा मयत झाली असेल स्त्री तरी तिचं श्राद्ध करावं आणि अहेव असेल तरी करावं। विशेषतः सून माणसं त्या दिवशी उपवास वगैरे करतात अहेवाच्या वेळी आणि सुहासिनीला बोलून तिला चांगल्या प्रकारे भोजन देऊन तिला तृप्त करून तिला वस्त्रादी देऊन सौभाग्य अलंकार देऊन तिला पाठवणी करायची। आणि यावेळी विशेषतः म्हणजे त्या स्त्रीच्या नावाने तिला आई असेल तर आईच्या नावाने आई आईला पिंड देतात, आईच्या नंतर आजीला देतात आणि पणजीला देतात। अशा प्रकारचा हा छोटा आणि साधा विधी आहे। पिंडकर्त्याचं पिंडदान जो देतो श्राद्धकर्त्याचं तोंड दक्षिण दिशेला असावं आणि त्या अविद्वानवमीच्या आईचा असो आजी असो कोणी असेल तिचा फोटो उत्तर दिशेला दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा आणि तिच्या समोर हे पिंडदान करावं आणि तिला जे काय अर्पण करायचं असेल ते तिच्या समोर अर्पण करावं। विशेषतः आपण जे शेणी म्हणतो गोवऱ्या ते जाळून ते पितर हे वायूतूनही शोषून घेतात म्हणून ते जाळून त्याच्यावर जे आपण तिला देणार आहोत खीर म्हणा ओढे म्हणा उडदाचे वडे हे प्रिय आहेत त्यांना पितरांना, उडीद फार प्रिय आहे, उडदाचे वडे हे पायस म्हणजे खीर तांदळाची तुपात केलेली असे विशेषतः गाईच्या तुपातली ती असावी, म्हशीच्या तुपातलं कुठचाही पदार्थ श्राद्धात हे वापरू नये याला कारण आहे हे सांगितलं तर खूप विस्तार होईल। तर गाईचं तूप या श्राद्धाच्या ठिकाणी वापरावं, त्या पेट्या शेणीवर ते चमच्याने टाकल्यानंतर जो वास धूर येईल तो तिला पितरांना मिळतो असा संकेत आहे। अशा प्रकारची ही अविद्वा नवमीचं हे व्रत श्राद्ध अगदी श्रद्धेनं करावं। काही ठिकाणी असं म्हटलं जातं की हे अविद्वा नवमीचं श्राद्ध जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंतच करावं, वडील वाढल्यानंतर करू नये असं काही ब्राह्मण सांगतात आणि त्यानंतर ते अविद्वा नवमीचं श्राद्ध बंद वगैरे करतात, पण याला शास्त्राधार नाही। तर ते कायम म्हणजे सौभाग्य याचं अविद्वा नवमीचं कायम घालावं, त्या दिवशी आपल्या वडिलांना पिंड दिले काही खरी काही मिळत नाही। सर आता तुम्ही गाईच्या तुपाचा उल्लेख केलेला आहे, पण अगदी थोडक्यात आम्हाला याची माहिती देऊ शकतात का की गाईचं तूप नेमकं का वापरावं? गाईचं तूप हे त्याच्या देव गाई देवतांचा वास असतो आणि गाईच्या गाईला आपण जे देतो ते देवतांना आणि पितरांना पोचत अशा प्रकारचं आहे। आणि म्हैस वगैरे हा यमाचं वाहन आहे ग्रेडा वगैरे, त्यामुळे ते निषिद्ध आहे। दुसरा आपण कोहळा म्हणतो, कोहळ्याचा पेठा वगैरे राजस्थानचा पेठा वगैरे करतात तो कोहळ्याचा करतात, तो चुकून सुद्धा आपण त्यांना काही मुली आपल्या घरी श्राद्धाला जाताना चांगल्याच मिठाई वगैरे घेऊन जातात पण ते पितर ग्रहण करीत नाही, कारण त्याच्यात शुद्ध गाईचं तूप असलं तर निश्चित करतात नाहीतर ते ग्रहण करत नाहीत, त्यामुळे पितर त्यापासून लांब जातात। हे विशेषतः आणि ध्यानात ठेवण्यासारखं आहे, जर शक्य नसेल तर वापरू नये पण गाईचं तूप वापरावं।
सर असं म्हटलं जातं की मुलं नसलेल्यांनी म्हणजे ज्यांना मुलगा नाही तर त्या आई वडिलांचं श्राद्ध नेमकं कोणी घालावं, कारण प्रत्येक गोष्टीत मुलांना शास्त्रात मान दिलेला आहे अगदी अंत्यविधीपासनं ह्या सगळ्यात, तर मग अशांचं श्राद्ध नेमकं कोणी घालावं? अगदी सुंदर प्रश्न आहे. ज्यांना मुलगा नाही ज्यांना त्याचं श्राद्ध कोणी करावं, तर श्राद्ध करताना गोत्राचा विचार मुळात केला जातो. गोत्र म्हणजे कुठच्या गोत्रात तो निर्माण झालेला आहे. तर मुलीचा जो मुलगा असेल, मुलीचा मुलगा मुलाला त्याच्या आजी म्हणजे आईच्या वडिलांना आई वडिलांना जे श्राद्ध करता येतं, पण त्यात अट एक आहे, त्या मुलाचे वडील जिवंत असले पाहिजे. जो श्राद्ध करणार आहे आपल्या आजी आजोबा त्याचे वडील जिवंत असेपर्यंत त्याला ते करता येते. आता तुम्ही म्हणाल की जिवंत मेल्यानंतर काय, तर मेल्यानंतर श्राद्ध द्वितीय श्राद्ध द्वितीय दर्पण म्हणून एक प्रकार आहे. त्याच्यात आपल्या मामाला म्हणजे मातृकुलाला पितृदान, मातृकुलातील सर्वांना पितृदान करता येते. त्यामुळे आपोआप त्या मुलाचं आजी आजोबांना आणि माता यांना मामाच्या कुटुंबातील सर्वांना पिंडदान करता येईल, श्राद्धविधीत पिंडदान करता येईल. तुमचा प्रश्न दुसऱ्या याच्यात दिसत होता की सर्व मुलांनाच अधिकार दिला, असं काही नाही. हा मुलींना पण अधिकार आहे. शास्त्रात कुठेही मुलींचा अधिकार कुठेही डावलेला नाही. मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी दूर काहीतरी मनमानी केलेली आहे. अशा प्रकारचे एक तुम्हाला उदाहरण सीतामाईचं उदाहरण देतो. रामचंद्र ज्यावेळी वनवासात होते आणि इकडे दशरथ राजा वारल्यानंतर त्याचं पिंडदान करावं म्हणून स्वतः दशरथ स्वतः राम लक्ष्मण आणि सीता गया क्षेत्रात गेले. तिथे फाल्गुन नदी म्हणून आहे. त्या फाल्गुन नदीच्या किनारी पिंडदान केल्यानंतर अक्षय मोक्ष प्राप्ती होते असे समज आहे. तिथे गेल्यानंतर फाल्गुन नदीच्या किनाऱ्यावर श्राद्धाची विधी करून काही सामान आणण्यासाठी लक्ष्मण आणि राम नगरात गेले आणि सीता तिथे थांबली होती. तोपर्यंत दुपार झाली होती. हे श्राद्धाचा विधी अपराह्न काळ म्हणजे दुपारीच करायचा असतो. ज्यावेळी आपली सूर्याचं किरण आपल्या पायामध्ये सावळी पायाखाली येईल त्यावेळी तोच हा स्थिती योग्य असतो. दरम्यानच्या काळात उशीर झाल्यामुळे आकाशवाणी झाली की हे सीते मला भूक लागले, दशरथ राजा बोलायला, हे सीते मला भूक लागले, मला पिंड दे. त्यावेळी सीता असं काही म्हणाले नाही की मला पिंड देण्याचा अधिकार नाही, मी सीता म्हणजे स्त्री असल्यामुळे मला पिंड देण्याचा अधिकार नाही असं म्हणाले नाही. तर ती म्हणाले की हे आपले राम म्हणजे आपले स्वामी नगरात गेलेले आहेत आणि ते सामान आणण्यासाठी गेलेले आहेत. पुन्हा दशरथ राजा म्हणाला अरे मला खूप भूक लागलेली आहे, मला पिंड त्वरित पिंडदान दे, मी कशाचे पिंड दे, वाळूचे पिंड मला दे. आणि त्यावेळी मला अधिकार नाही पुन्हा तिने सांगितलं नाही, वाळूचे पिंड सीतेने दशरथ राजाला दिले आणि दशरथ राजा तृप्त झाला. त्यामुळे स्त्रियांना अधिकार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. याच बाबतीत नाही अनेक बाबतीत हे स्त्रियांना सर्व ठिकाणी अधिकार आहे. आणि ते त्यावेळी नंतर थोड्या वेळात राम लक्ष्मण वगैरे आले आणि पिंडदान झालं का, ते म्हणाले पिंडदान कोणी केलं, त्यांना खरं वाटलं नाही. खरं वाटलं नाही म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्यांना सर्व माहीत होतंच, पण त्याने विचारलं याला साक्ष काय काय, तर ब्राह्मणाला विचारलं पिंडदान झालंय काय, पण ब्राह्मणाने म्हणून नाही झालं. मान हलवली नाही, कारण ब्राह्मण हा धनाचा लोभी असतो. आणखी श्रीरामाने जर पुन्हा पुण्यदान केले तर आपल्याला आणखी दक्षिणा मिळेल किंवा चांगलं मिळेल, म्हणून त्यांनी नाही म्हणून मानाने हलवली. गाईला विचारलं, गाई येते, गाईने पण साक्ष दिली नाही. असे त्यांना विचार कोणाचे त्या प्रत्येकाला त्याने शाप दिले. आणि मग आणि अक्षय वटवृक्ष आहे तिथे, त्या वटवृक्षाला विचारलं, तिने सांगितलं होय पिंडदान झालेलं आहे. आणि मग सीतेने त्याला वर दिला की तुझ्या अक्षय राहशील तू आणि इथे जो पिंडदान करील त्याचे पितर मोक्षाला प्राप्त होतील. त्यामुळे स्त्रियांना चांगल्या प्रकारे पिंडदानाचा अधिकार आहे. आता तर तुम्हाला माहित आहे की स्त्रिया अंतविधी सुद्धा करतात. तर या निमित्तानं स्त्रियांचं शास्त्रातलं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं, जे काही काळापुरतं कोणीतरी डावललं गेलं होतं, पण स्त्रियांना स्थान इथेही आहे हे ज्या निमित्तानं अधोरेखित होतं. सर त्याचबरोबर अनेकांना प्रश्न पडतो की मांसाहार श्राद्धाच्या वेळी घालावा का, की तो उचित ठरू शकतो का, तर त्याविषयी आपण काय सांगा? मांसाहार पूर्वीपासून चालत आलेला आहे. फलाहार कंदफळे फला मांसाहार शास्त्रात पूर्वीपासून चालला आहे, तो वैध आहे, म्हणजे कुठेही नाही असं नाही. तर पितरांना आपल्या मांसाची अत्यंत आवड आहे. आपल्या कोकण नागपूरचं जर बोलायचं झालं तर काही ठिकाणी महाळ हे डुक्कर मारल्याशिवाय घालतच नाही.
काही काही घराण्यात अशी पद्धत आहे की डुकर पडल्यानंतर माळ घालतो, म्हणजे तिथे वगैरे बघत नाही, तेव्हा 15 वड्या डुकर पडला पाहिजे, शिकारी लागले डुकराने माळ घालतात आणि डुकराचं मांस खाल्ले आणि पितर 6 महिने तृप्त राहतात. मासे खाल्याने ते प्रत्येक खाल्याने ते तृप्त राहतात. अत्यंत म्हणजे जे आपणच माहिती सांगावं न सांगितलं तर ते चुकीचं ठरेल. त्यात गोमांस सुद्धा योग्य आहे असं शास्त्रकर्त्यांचं म्हणणं आहे. शास्त्र याला शास्त्राधार आहे. गायीचं नाही, बैल जो उन्मत्त मातलेला आहे, ज्याला व्यसनाने नाक फोडलेलं आहे, अशाच मांस सुद्धा पितरांना प्रिय आहे असे शास्त्रात, हे माझं पदार्थ सांगेल शास्त्रात सांगतोय, शास्त्राचा याला आधार आहे. आणि ते जर घातलं, ते जर पितरांना घातलं 1 वर्ष पितर तृप्त राहतात असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. आणि जे याला पर्याय म्हणून जी खीर पायस आपण म्हणतो खीर, तर हे खीरही घातल्यानंतर 1 वर्ष पितर तृप्त राहतात, हा त्याला दुसरा काढलेला पर्याय आहे. खीर म्हणजे तांदळाने घुरत तूप वगैरे घालून चांगल्या प्रकारची खीर. म्हणून बघा उडदाचे वडे आणि त्यावर खीर असे द्रोणात घालून पिंडाच्या ठिकाणी ठेवतात. अरे मांसाहार मत्स्य माशेचे हे आवडीचे आहे. आता करावं की ना हा श्राद्धकर्त्याचा विषय आहे, पण त्याला शास्त्राधार आहे. हे नाही, हे म्हणजे त्या शास्त्रात त्याला नाकारलेले नाही. सर अगदी शेवटचा प्रश्न, आता या सगळ्याला शास्त्राचा काही आधार आहे का? शास्त्र नेमकं काय सांगतं? शास्त्राचा याला महाभारतात भीष्म पितामहाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. मी ज्या तुम्हाला मत्स्यहार आणि मांसाहार सांगितलं याचाही तुम्हाला आधार महाभारतात मिळेल, गरुड पुराणात मिळेल. दुसरं शास्त्राधार म्हणजे तिथी, कुठच्या तिथीला पिंडदान केल्याने किंवा तर्पण केल्याने काय फायदे होतात, कुठच्या नक्षत्रावर पिंडदानाने केले काय फायदे, सर्व माहिती शास्त्रात आहे. अगदी थोडक्यात सांगतो, हे तर्पण विधी किंवा हे तर्पण करताना पितरांना देवांना पहिल्यांदा तर्पण करावं लागतं. ऋषी तर्पण आहे, दिव्य मनुष्य तर्पण आहे आणि पितरांना तर्पण आहे, भीष्माला तर्पण करावं लागतं आणि हे सर्व शेवटी तर्पण केलेलं आहे श्री विष्णूला अर्पण करावं लागतं. ह्या सगळ्या पितरात श्री विष्णू आपण स्वतः आहोत असं म्हटल्यामुळे ते जनार्दन स्वरूप पितर असल्यामुळे त्यांना ते अर्पण करायचं आहे. आता तर्पण विधीत जो सांगितलंय ते देवांना ज्यावेळी आपण तर्पण देतो त्यावेळी ते ज्याला त्या ज्याला तांदूळ घालावे, फुलं घालावी, गंध घालावी, फक्त ती घालू नये. आणि सव्य म्हणजे आपण जे जानवे घालतो ते डाव्या खाण्यावर उजव्या खाण्याला सव्य म्हणतात. सव्य स्थितीत पूर्वेकडे तोंड करून त्यांना याला देवतीर्थ म्हणतात. हे जे अग्र आहे त्याला देवतीर्थ म्हणतात. या देवतीर्थावरून त्यांना एक अंजली करावी, ज्याला तर्पण करावं. दुसरं जे आहे ते ज्यावेळी आपण पितरांना वगैरे करतो हेच देवतर्पणाप्रमाणे ह्यालाच दिव्य पुरुष यांना जे तर्पण करताना तसं करावं. आणि आपल्या पितरांना ज्यावेळी ऋषी तर्पण जे आहे, ऋषी तर्पण आहे ऋषी तीर्थ असं म्हणतात. हे जे करंगळीच्या जवळ आहे ऋषींना तर्पण करताना दर्भ अशा प्रकारे धरावा आणि याच्यावर पाणी सोडून ऋषींना तर्पण करावा. आणि पितृतर्पण याला पितृतीर्थ असं म्हणतात. पितृतीर्पण तर्पण करताना इथे दर्भ धरावा आणि इथून याच्यावर ज्याला त्या ज्याला तिळ घालावे आणि आपल्या पित्यांना तिला अस्मत पिता कोण असेल त्याचं गोत्र उतरा उच्चारावं कश्यप गोत्र. आणि आपण याला तर्पण करतो आहे आणि हे त्यांनी तर्पण स्वीकारावं आणि 3 वेळा तस्मै स्वदा नमः तस्मै स्वदा नमः तस्मै स्वदा नमः असं म्हणून 3 वेळा तर्पण करावं. आईला ज्यावेळी आपण तर्पण होतं तस्मैच्या आवी तस्सै म्हणावं, व्याकरणाचा याचा प्रकार आहे. कुठचा संस्कृत मध्ये सर्व प्रचुर असल्यामुळे तस्सै नमः असे 3 वेळा तस्सै नमः म्हणावं. किंवा आपल्या पुत्राला म्हणजे अस्मत पुत्र कोण असेल त्याचं म्हणायचं, या सर्वांना अशा प्रकारचं हे करावं. भीष्माला तर्पण त्याच प्रकारे करावं आणि शेवटी सर्व तर्पण श्राद्ध विधी दे जनार्दन स्वरूप श्री विष्णूला अर्पण करावं आणि विसर्जन करावं. त्या श्राद्धा ते तर्पणातलं जे पाणी आहे ते थोडं डोळ्यांना लावू अशाने हे. आणखी बरंच खूप काही सांगण्यासारखं आहे. या संदर्भात माझे काही लेख मी तुमच्या कोकण साथमध्ये देईन, प्रसिद्ध झाले तर डिटेल लोकांना कळेल. आणि दरम्यानच्या काळात कोणाचे प्रश्न आले तर त्याच्यावर मी उत्तर द्यायचे खुलासाही तिथे करू शकतो.
धन्यवाद सर. आपण अगदी सोप्या भाषेत महालय म्हणजे काय आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं नेमकं कसं करावं याविषयीची माहिती जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर महालय हे अगदी निसर्गाकडे आपल्याला घेऊन जातं, आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचं, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचं ह्या माध्यमातनं एक छोटीशी प्रथा आपल्याकडे पाहायला मिळते आणि कोकणात ठिकठिकाणी याचं पूजन हे पालन होतं आपल्याला हे पाहायला मिळतं. सध्या हा काळ सुरू झालाय, याप्रमाणे तुम्ही नक्कीच महालय करा आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घ्या. या माहितीसह इथंच थांबतोय, पुन्हा भेटूया वेगळ्या विषयासह.